सध्या सोलापूर शहर जिल्ह्यामध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यामध्येच शहरातील मोदी स्मशानभूमीमध्ये असलेल्या विद्युत दाहिनी झीज होत असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. कोरोनामुळे शहरातील मोदी स्मशानभूमीतील विद्युत दाहिनी सध्या पूर्ण क्षमतेने सुरू आहे. सकाळी 8 ते रात्री 12 वाजेपर्यंत त्या ठिकाणी मृतांवरती अंत्यसंस्कार केले जात आहेत. विद्युत दाहिनी सुरू केल्यानंतर तापमान 660 डिग्रीपर्यंत असते आणि मृतदेह आत टाकल्यानंतर तापमान 725 ते 750 डिग्रीपर्यंत जाते. त्यामुळे उष्णता वाढून विद्युत दाहिनीच्या बॉडीची झीज होऊ लागली आहे असं निरीक्षण इलेक्ट्रिसिटी इंजिनिअरिंगने नोंदवलं आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांवरती अंत्यविधी करताना शासनाच्या निकषाचं पालन करणं बंधनकारक आहे. शहरातील विविध रुग्णालयांमध्ये मृत्यू झालेल्या बहुतेक रुग्णांवरती मोदी स्मशानभूमीत अंत्यविधी केलं जातं. दररोज सरासरी 12 ते 14 जणांचं अंत्यविधी त्या ठिकाणी पार पडतायत. मागील 8 दिवसांमध्ये मृतांची संख्या वाढल्याने रात्रंदिवस ही विद्युत दाहिनी सुरूच ठेवावी लागत आहे. याच स्मशानभूमीतील दुसरी विद्युत दाहिनी तांत्रिक बिघाडीमुळे बंद असून आता त्याची दुरुस्ती केली जाणार आहे. तत्पूर्वी 50 लाखांचा खर्च करून अक्रोकोट रोडवरील शांती चौक स्मशानभूमीत गॅस दाहिनी सुरू करण्यात आली आहे. त्या ठिकाणी दररोज प्रत्येक 1.25 तासाला एक मृतदेहाचा अंत्यविधी केला जातोय. दरम्यान इतर वेळी अन्य आजारांमुळे मृत्यू झाल्यांवरती शहरातील इतर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जात आहेत. मात्र कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची अंत्यविधी करताना खबरदारी घेणं बंधनकारक आहे. त्यामुळे एकाच विद्युत दाहिनीवरील ताण लक्षात घेऊन दुसरीकडे गॅस दाहिनी सुरू केली जात असल्याचंही महापालिकेचे उपायुक्त धनराज पांडे यांनी सांगितलं. गॅस दाहिनीवर अंत्यविधी करताना एका मृतदेहासाठी 19 किलोचे गॅस सिलेंडरची गरज लागणार आहे. त्यामुळे त्या ठिकाणी अंत्यविधी करताना संबंधितांच्या नातेवाईकांकडून काही रक्कम घेता येईल का या दृष्टीने चर्चा सुरू असल्याचंही समजतंय. दरम्यान आतापर्यंत मोदी स्मशानभूमीत मृतांवरती मोफत अंत्यविधी केली जात आहे.